दरम्यान आपण पाहतो सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर बारामतीला आता 3 खासदार मिळालेत, तर शरद पवार हे राज्यसभेवर आहेत, तर सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना पराभूत करत बारामतीमधून लोकसभेची खासदारकी मिळवली आहे, आणि आता अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे, त्यामुळे आता दिल्लीच्या राजकारणामध्ये आणखी 3 पवार पाहायला मिळणार आहेत. आपण पाहतोय हे महत्वाचे 3 खासदार आता दिल्लीमध्ये जाणार आहेत, तर राज्यसभेवर ऑलरेडीच शरद पवार हे खासदार आहेत, त्यानंतर लोकसभेमध्ये विजय झाल्यानंतर सुप्रिया सुळे या सुद्धा खासदार आहेत, आणि आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार हे तिन्ही खासदार आता दिल्लीमध्ये जाणार आहेत. आपण पाहतोय बारामती 1, मात्र त्या ठिकाणचे हे खासदार 3, आणि महत्वाचं म्हणजे एकाच घराण्यातले हे 3 खासदार आहेत.